नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता नवी द्वितीय घटक चाचणी पेपर विषय इतिहास व राज्यशास्त्र एकूण वीस गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी वेळ आहे एक तास चला तर सुरू करूया आजचा पेपर मित्रांनो आपला हा जो पेपर आहे तर आपला हा सराव पेपर असणार आहे आणि आपण हा पेपर जसाची तसा स्वच्छ व सुंदर अक्षराने वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे इतिहास यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे आहेत एकूण दोन गुण त्यानंतर त्यामधील पहिला सायकल उत्पननात टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे अ मुंबई ब लुधियाना क को कोचीन आणि ड दो कोलकत्ता दोन इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला टिंबटिंब हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठविला अ आर्यवट्ट ब इन्सॅट वन बी क रोहिणी आणि ड प्रश्न क्रमांक एक व त्यामधील ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व ल्यायची आहे एकूण दोन गुण पहिला पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रम ब अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्रम आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र आणि ड नाग शत्रूज रंगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र दोन अ वाहन उद्योग त्यामध्ये सनराइज क्षेत्र दोन वस्त्र उद्योग समिती वस्त्रांची गुणवत्ता निश्चिती क सायकल उद्योग मुंबई आणि ड रेशीम उद्योग वस्त्र निर्मितीसाठी येथे आपल्याला याचा जोडा देण्यात आल्या आहेत तर या जोड्यांपैकी तीन जोड्या योग्य आहे व त्यामधील एक जोडी ही चुकीची आहे त्यामध्ये चुकीचे जोडी आपल्याला ओळखायची आहे व सांगायची आहे यानंतर प्रश्न क्रमांक दोन व त्यामधील अ संकल्पना स्पष्ट करायची कोणतेही एक लिहायचे एकूण दोन गुण त्यामधील पहिलं भारतात सापडलेले खनिज संपत्तीचे साठे तिथे एक दोन तीन व चार एकूण चार साठे ते आपल्याला सांगायचे की जे भारतामध्ये सापडलेल्या खनिज संपत्तीचे साठे आहेत यानंतर भारताच्या उपग्रहांची नावे लिहायची आहेत एक दोन तीन व चार असे भारताच्या उपग्रहांची नावे आपल्याला सांगायचे आहेत ब पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेल्या कोणतेही दोन एकूण चार गुण पहिला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का, का संबोधले जाते दोन पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो आणि तीन अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध का लादले क पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन एकूण चार गुण पहिला पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली दोन भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते आणि तीन भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक तीन अ दिल्या पर्यामधील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे आहेत पहिलं संयुक्त राष्ट्र संघटनेचा आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या किती अ एकशे नव्वद त्यानंतर ब एकशे त्र्याण्णव क एकशे अठ्ठ्याण्णव आणि ड एकशे नव्याण्णव दोन पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद आहेत जर्मनी ब भारत क अमेरिका आणि ड नेपाळ ब पुढील संकल्पना स्पष्ट करायचे आहेत कोणतेही दोन पहिलं संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे दोन नकाराधिकार संकल्पना स्पष्ट करा तीन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे